साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धा कोटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धा कोटी मूर्ती उभा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन हित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवल हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग समाधिस्त मूर्तिं भजे ज्ञान देवं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्त मूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता प्रभु के चरणों में करहु सदा पुनी पुनी प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्तवाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये आइए हनुमंत बिराजिए पाणी सागर के सारे निसा आइए हनुमान
सांगता करी सर्व कामे साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगिराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो. उपस्थित भगवान स्वरूप अधिकार संपन्न श्रुतवर्ग असेल, भगवान स्वरूप अधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंगवादक हार्मोनियम वादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः वंदन करतोय. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणाकरता गायलेला अभंग याबत या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता वैकुंठावरून मृत्यूलोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते देहूनिवासी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा देवाची आवड सांगणारा चार चरणाचा अभंग या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय गोड असं चिंतन आपल्या समोर मांडताय. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे मानवी जीवाला उपदेश करतायत. काय तुकोबरायांनी सांगितलं अभंगाद्वारे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जो स्वतःच्या प्राणाही पेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय असा भक्त देवाला आवडतो. आणि एकदा की असा भक्त देवाला आवडला की जगाचा मालक पंढरीचे पांडुरंग परमात्मा अशा भक्ताचा समागम करतो, त्याच्या भोवती घिरट्या मारतो. एवढंच नाही तर त्याची न सांगता सगळी कामे करतो. अभंगाचं पहिलं चरण, भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. का हो तुकोबराया? जगाचा मालक वैकुंठामधील मृत्यूलोकामध्ये येतो, न सांगता सगळी भक्ताची कामं करतो. अजून तुकोबरायाला विचारतात भक्त की अजून काय काम करतो सांगा ना जगाचा मालक. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, जगाचा मालक भक्तांना इच्छा प्रकट केली की देवा माझ्या हृदयामध्ये संचार करा. जगाचा मालक त्याच्या हृदयामध्ये संचार करतोय, देवा माझ्या हृदयाच्या बाहेर येऊन माझ्या समोर धाकुटी मूर्ती धारण करा. जगाचा मालक सगुण अवस्थेमध्ये येऊन धाकुटी मूर्ती धारण करतो आणि संकटाचा नाश करतो. अभंगाचं दुसरं चरण, साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. अजून काय काम करतो सांगा ना जगाचा मालक. त्यावेळेस तुकोबरांनी सांगितलं, जगाचा मालक सगुण अवस्थेमध्ये आल्यानंतर धाकुटी मूर्ती धारण केल्यानंतर आपल्या भक्ताकडं कटाक्षानं पाहतोय का या भक्तानं माझ्याकडं काहीतरी मागावं. पण हा भक्तसुद्धा एवढा निकट असतो का जगाच्या मालकाकडं काही मागत नाही, पण जगाचा मालक त्याच्या मनामध्ये ज्याचं चिंतन चाललंय ना ते त्याला सुपूर्द करतो. अभंगाचं तिसरं चरण, मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तीन चरणामध्ये देवाचा स्वभाव तुकोबरायांनी सांगितलाय आणि चौथ्या चरणामध्ये अशा भक्ताचा स्वभाव तुकोबराय प्रगट करतात. काय आहे भक्ताचा स्वभाव? जो स्वतःच्या प्राणाही पेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय त्या भक्ताचा स्वभाव जगद्गुरु तुकोबरायांनी चौथ्या चरणामध्ये सांगितलाय. जगाचा मालक त्या भक्ताला विनवंती करतोय, माझ्याकडं काहीतरी माग, माझ्याकडं काहीतरी माग. पण तो भक्त एवढा निकट असतो का जगाच्या मालकाकडं काही मागत नाहीये, उलट स्वतःचा जीव स्वतःचा भाव त्या भगवंताच्या चरणावर समर्पित करतो आणि काही देवाकडं मागत नाहीये असं चौथ्या चरणामध्ये सांगितलंय. तू का म्हणे जीव भाव देवापायी ठेवो निया काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. विठ्ठला हो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ मी आपल्या समोर मांडलाय.
निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की मागील वर्षी या स्थितीला कैलासवासी सौभाग्यवती वत्सलाबाई कृष्णाजी पाटील चव्हाण या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहेत आणि मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त चव्हाण पाटील परिवाराच्या वतीनं ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्या वैदिक आर्य हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर महत्त्वाचे विधी पुढील पितराकरवी करावे लागतात. धर्मसिंधू नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. न्यायमीमांसा नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सांगितलं गेलंय. गरुड पुराण आपल्याला सगळ्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. भागवतामध्ये सांगितलंय गेलेल्या व्यक्तीच्या नावानं पिंडदान करावं लागतं. ते पिंडदान आपण 10व्याला करतो, 13व्याला करतो, मासिक श्राद्धाला करतो आणि एक वर्षानं येतं त्या वर्ष श्राद्धाला सुद्धा पिंडदान करावं लागतं. आणि त्या पिंडदानामध्ये जे जे सहभागी आहे त्यामध्ये प्रामुख्यानं शोकाकुलामध्ये श्री कृष्णाजी पाराजी पाटील चव्हाण त्यांचे पती परमेश्वर आहेत, श्री ज्ञानदेव कृष्णाजी पाटील चव्हाण, श्री विठ्ठल कृष्णाजी पाटील चव्हाण, श्री अण्णासाहेब कृष्णाजी पाटील चव्हाण, तीन मुलं आहेत. आणि सौभाग्यवती ताराबाई विजय रक्ताटे, सौभाग्यवती शकुंतलाताई राजेंद्र रक्ताटे, सौभाग्यवती शोभाताई राजेंद्र पाटील दिघे, तीन कन्या आहेत. आणि समस्त चव्हाण पाटील परिवार या दुःखामध्ये सहभागी आहेत, नोही नोही या पिंडदानामध्ये सहभागी आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं या चव्हाण पाटील परिवाराला धन्यता द्यायला पाहिजे की आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता, खरं तर आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उपकारातून उतराई होऊ शकत नाही, पण केला जाणारा छोटासा तो प्रयत्न ते म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध. विठ्ठला आपण सर्वजण या चव्हाण पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता उपस्थित आहात. या कार्यक्रमाकरता प्रामुख्यानं उपस्थितांमध्ये गोड अशी कीर्तनाची प्रारंभीची चाल ज्यांनी गायली आहे ते आपल्या पंचक्रोशीचं भूषण, आपल्या पंचक्रोशीचं वैभव, संगीत अलंकार हरिभक्तपरायण सोमनाथजी महाराज दिघे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तितकीच तोलामोलाची साथ माझे जीवलग मित्र, माझे जीवश्य कंठश्य मित्र हरिभक्तपरायण संगीतरत्न, आपल्या पंचक्रोशीचं भूषण बापजी महाराज गायकवाड, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. मृदंगावरती खऱ्या अर्थानं ज्यांची साथ लाभते, ज्यांचा मृदंग खूप गोड आहेत, ज्यांचं वादन अतिशय गोड आहेत, समर्पक कीर्तनकाराला साथ कशी करावी ते या आमच्या युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण जीवलग मित्र अभिजित महाराजगिरी, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण आहात, विणेकरी दादा आहेत, हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, एक तळेगाव गावामध्ये पंचकृषीमध्ये खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक मोलाचं मार्गदर्शन ज्यांचं तरुण पिढीला लाभत आहे, त्यांच्या ज्येष्ठ गुरुबंधू म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो आहे ते हरिभक्तपरायण राम महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन माझ्यापर्यंत पोहोचलं. त्यांच्या समवेत हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र वैद्यकीय सेवा देत देत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जे कार्यरत आहेत ते आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण डॉक्टर संदीपजी गोरडे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. या दोघांच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत पोहोचलं म्हणून आपल्या सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी मला प्राप्त झालेलं आहेत. आपण सर्वजण आहात वरझडीस गावामधील गानकोकिळा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्वांचा माझ्या नावानिशी परिचय नाही. आमचे छोटे छोटे बालगोपाल आहेत, त्यांनाही धन्यवाद. चोपदार दादा आहेत, त्यांनाही धन्यवाद. गोड असा साऊंड आहेत, खऱ्या अर्थानं हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतायत ते आपल्या पंचक्रोशीतील एक उत्तम दर्जाची साऊंड व्यवस्था म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सोमनाथ महाराज कासार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. हा आवाज, हे दिग्दर्शन, हे साऊंड रेकॉर्डिंग खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या ज्या वेळेस पाहायला आवडेल त्यावेळेस आपण यूट्यूबवर जाल आणि माझा कीर्तनकारावरती खऱ्या अर्थानं ज्यांची शूटिंग चालू आहेत ते आमचे जीवलग मित्र उमेश दादा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला असं वाटलं की आजींचं कीर्तन आपल्याला बघायचं आहे वर्ष श्राद्धाचं, बस प्रत्येकाकडं अँड्रॉइड मोबाईल आहेत, प्रत्येकानं त्याचा डाटा ऑन करायचा, यूट्यूबला जायचं आणि माझा कीर्तनकाराला जाऊन त्या घंटीला सुद्धा, हां म्हणजे तो चॅनलसुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायचा आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं ती सेवा जे देत आहेत ते उमेश दादा, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. माझ्याकडं वेळ आता फक्त मोजून 40 मिनटं शिल्लक आहे. या 40 मिनटामध्ये माझे गुरुवर्य
महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराज असतील, महंत श्री गोदावरी धाम सरलाबेटचे मठाधिपती आणि आमचे गुरुवर्य श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज असतील, हे जशी बुद्धी देतील त्या बुद्धीप्रमाणे या भंगावर बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थानं मातोश्रींना आपल्यातनं जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. जो जीव मृत्यू लोकामध्ये जन्माला येतोय त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावीच लागते. मग कोणी असू द्या, मी तुमच्या समोर कीर्तन सांगतोय मला जावं लागणार आहे, तुम्ही श्रवण करत आहात तुम्हाला सुद्धा जावं लागणार आहे. ज्यानं ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावीच लागणार आहे. मी सांगत नाही आहे, ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये मला ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलंय. माऊली ज्ञानोबराय गोड वर्णन करतायत. देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नामनो धनंजया जिया परी. देहाच्या गावाला जो येतोय त्याचा जन्माचा सोहळा होतोय आणि दुसरा सोहळा म्हणजे तो मरणाचा. जन्माचा सोहळा म्हणजे काय बाबजी महाराज? आम्ही जन्माला आल्यानंतर आमच्या आनंदानं आमचे घरचे साखरपानं वाटतात, पाचीचा बारशाचा कार्यक्रम गोड करतात, त्याला जन्माचा सोहळा म्हणायचं. पण मरणाचा सोहळा त्यांचा होतो या जगाकरता या देशाकरता, स्वतःचा प्राण जे समर्पित करतात, रात्रंदिवस तळमळ करतात, रात्रीचा दिवस हाडाची काडर रक्ताचं पाणी ज्यांनी केलंय ते गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज असतील, अशा थोर महात्म्यांचा मरणाचा सोहळा होत असतो. म्हणून हे दोन सोहळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. म्हणून ज्यानं जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावीच लागते. या विश्वातील अंतिम सत्य एकच आहे, ते म्हणजे मरण अटळ आहे. विठ्ठल हो. देवादिकांनी मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य चालू केलं, त्या देवादिकांना सुद्धा मृत्यू लोकाची यात्रा ही संपावी लागली आहे. बघा, त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्रीरामचंद्रजींनी अवतार कार्य चालू केलं, विष्णूजींचा अवतार भगवान परमात्म्यानं घेतला, मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य चालू केलं, अयोध्यामध्ये जन्माला आले, आल्यानंतर लंकेचा राजा रावणाचा वध केला, अयोध्यामध्ये नगरी स्थापन केली आहे, त्यांना सुद्धा या इहलोकीची यात्रा ही संपावी लागली आहे. द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी अवतार घेतला श्री विष्णूजींचा, द्वापारयुगामध्ये आल्यानंतर कंसाचा वध केला, द्वारका नगरी स्थापन केली, द्वारका समुद्रात बुडवली, यादव कुलाचा संहार केला आणि निमित्त झालं फक्त पारध्याचा बाण लागला आणि जगाच्या मालकाला सुद्धा निजधामाला निघून जावं. येथे म्हणून नाही आले अवतार. महाराजांनी गोड प्रमाण दिलं, ज्यांनी ज्यांनी मृत्यू लोकामध्ये अवतार घेतलाय त्यांना पण जावं लागले, ज्यांनी ज्यांनी अवतार घेतला त्यांनाही जावं लागतं. आणि जे जे अवतार आहे का
त्यांनाही जावं लागणार आहे. बाप मसना गेला, देखत देखत नातू पणतू तो ही तैसा झाला. म्हणून आम्हालाही प्रत्येकाला जावं लागणार आहे. फक्त या मृत्यू लोकामध्ये काळाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर तो म्हणजे आमचा संतांचा वर्ग आहे. म्हणून त्यांनी मोठ्या आनंदाने म्हणावं, त्या संतांनी वर्णन केलंय, जग काळ खाया आम्ही माथा दिला पा केलंय. जो काळ इतरांना खातोय त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय ठेवतोय, ही ताकद आमच्या संतांची आहे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. तुकोबारायांनी वर्णन केलंय, जो काळ इतरांना खातोय तो आम्हाला सलाम करतो, ही ताकद आमच्या संतांची आहे. फक्त एकच वर्ग असा आहे का ज्यांनी काळाच्या डोक्यावर पाय ठेवलाय, ते म्हणजे आमचा संतांचा वर्ग. विठ्ठल म्हणून ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावीच लागणार आहे. मग कोणी असू द्या, अंबानीचा बाप जन्माला येऊ द्या नाही तर अदानीचा बाप जन्माला येऊ द्या, त्यालाही जावं लागणार आहे. कुणी येऊ द्या, आएगा सो जाएगा राजा रंक फकी, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर कबीरा. जो जीव जन्माला येणार आहे त्या प्रत्येकाला जावंच लागणार आहे. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. म्हणून आम्हाला जावं लागणार आहे. हे आयुष्य भगवान परमात्म्याला आम्हाला प्रदान केलंय ना, ते फार थोडक आहे. आमच्या संतांनी वर्णन केलंय बघा, अल्पायुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह जत गणिले ते अर्धरात्र काय, जत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये मालत्व पीडा रोग क्षय, मध्ये मालत्व पीडा रोग क्षय काय भजना सूर ते पाहे जीवनामध्ये संधी मिळाली आहे ना, त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं आम्हाला करायचं. हे जीवन आम्हाला परत परत नाहीये. 84 लक्ष योनी फिरता फिरता आम्ही मानव देहाला येतोय, या योनीला आलोय आम्ही. हे भगवान परमात्म्याचे खऱ्या अर्थानं आमच्यावरती अनन्य साधारण असे उपकार आहे. त्या जगाच्या मालकानं आमच्यावर एवढे उपकार केले ना, त्या उपकाराची आम्ही परतफेड कधी करू शकत नाही. त्या भगवान परमात्म्यानं आम्हाला हा जीव कसा दिलाय, दान दिलाय, दान. जेने हा जीव दिला दान